आता येतोय, जरा लक्ष द्या. टॉपिक आहे ओपी, रिस्पॉन्स टू अबायोटिक फॅक्टर बाय ऑर्गॅनिझम. बरं लक्ष द्या. हॅव्हिंग रिअलाइज दॅट अबायोटिक कंडिशन ऑफ मेनी हॅबिटॅट मे व्हॅरी ड्रॅस्टिकली इन टाईम, वी आस्क हाऊ डू द ऑर्गॅनिझम लिव्हिंग इन सच हॅबिटॅट कोप अप ऑर मॅनेज विथ द स्ट्रेसफुल कंडिशन. इन्व्हायरमेंटल कंडिशन चेंज होतात तर ते कसं मॅनेज करतात. बट बिफोर अटेम्प्टिंग टू आन्सर दिस क्वेश्चन वी शुड परहॅप्स आस्क फर्स्ट व्हाय हायली व्हेरिएबल एक्सटर्नल एन्व्हायरमेंट शुड बॉदर ऑर्गॅनिझम आफ्टर ऑल. नेमकं काय होतं आहे, इन्व्हायरमेंट चेंज झालं, क्लायमॅटिक कंडिशन चेंज झाल्या, तर ऑर्गॅनिझमची नॉर्मल फिजिओलॉजीला काय प्रॉब्लेम येईल हे बघूया. वन वुड एक्सपेक्ट दॅट ड्युरिंग द कोर्स ऑफ मिलियन्स ऑफ इयर ऑफ देअर एक्झिस्टन्स मेनी स्पेसीज वुड हॅव इव्हॉल्व रिलेटिवली कॉन्स्टंट इंटरनल ओके रिलेटिवली कॉन्स्टंट इंटरनल इन्व्हायरमेंट दॅट परमिट ऑल द बायोकेमिकल रिॲक्शन अँड फिजिओलॉजिकल फंक्शन्स टू प्रोसीड विथ द मॅक्सिमल इफिशियन्सी अँड दस इन्हान्स द ओव्हरऑल फिटनेस ऑफ द स्पेसीज. काय झालेलं आहे समजून घ्या, की आपण येतं बघू शकतो की मिलियन्स ऑफ इयरपासनं काही स्पेसीजचं एक्झिस्टन्स आहे या प्लॅनेट अर्थवर. त्यामुळं इव्होल्युशनच्या दरम्यान त्यांनी स्वतःचं जे इंटरनल एन्व्हायरमेंट आहे हे रिलेटिवली कॉन्स्टंट बनवलेलं आहे. त्याच्यामुळं ज्या काही बायोकेमिकल रिॲक्शन होणार आहेत किंवा जे काही फिजिओलॉजिकल फंक्शन्स आहेत ओके ते मॅक्सिमम इफिशियन्सीनं होत असतात. त्यामुळं त्या स्पेसीजमध्ये फिटनेस हा येत असतो. दिस कॉन्स्टन्सी फॉर एक्झाम्पल कुड बी इन टर्म ऑफ काय ऑप्टिमल टेम्परेचर अँड ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉडी फ्लूड. म्हणजे दोन गोष्टी, थर्मोरेग्युलेशन आणि ऑस्मो रेग्युलेशन. आयडियली देन द ऑर्गॅनिझम शूड ट्राय टू मेंटेन द कॉन्सिस्टन्सी ऑफ इट्स इंटरनल एन्व्हायरमेंट. त्याला आपण म्हणतो हा प्रश्न येईल होमिओस्टॅसिस. होमिओ ह्या शब्दाचा अर्थ असतो इंटरनल एन्व्हायरमेंट आणि स्टॅसिस म्हणजे इट शुड बी मेंटेन ॲट द कॉन्स्टंट लेवल डिस्पाईट व्हॅरिंग एक्सटर्नल कंडिशन दॅट टेन टू अपसेट इट्स होमिओस्टॅसिस. बाहेर टेम्परेचर किती जरी असलं तरी आपल्या बॉडीचं कोर टेम्परेचर हे 37 डिग्री सेल्सिअसच आहे. दॅट इज कॉल्ड अ थर्मोरेग्युलेशन अँड द मेन ऑर्गन विच इन्व्हॉल्व इन द थर्मोरेग्युलेशन इज हायपोथॅलॅमस. ओके नाव आणि इवन दो ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे आपल्या बॉडी फ्लूडचं आयोनिक कॉन्सन्ट्रेशन ॲसिड बेस बॅलेन्स मेंटेन करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी बाहेरच्या कंडिशन कसं असू द्या, आपण काय करतो बरेच ॲनिमल जे आहेत हाऊ दे रिस्पॉन्स टू द अबायोटिक फॅक्टर्स ते आपण बघणार आहोत. एक त्यांनी एक्झाम्पल घेतलेले, लेट अस टेक अन ॲनॉलॉजी टू क्लॅरिफाय दिस इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. सपोज एक पर्सन आहे विच इज ॲबल टू परफॉर्म हिज ऑर हर बेस्ट वेन टेम्परेचर किती आहे, सराउंडिंग टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस आहे अँड विशेष टू मेंटेन इट सो इवन वेन इट इज स्कॉर्चिंगली हॉट ऑर फ्रीझिंगली कोल्ड आउटसाइड. त्याचं 25 डिग्री सेल्सिअसला ते एकदम बढिया काम करत आहे ओके आणि तो त्याच लेवलला टेम्परेचर एक्सटर्नल टेम्परेचर मेंटेन करायचा प्रयत्न करेल बाहेर किती हॉट असू द्या किंवा कोल्ड असू द्या. तर ते कसं करेल, इट कुड बी अचीव्ड ॲट होम इवन इन कार वाईल ट्रॅव्हलिंग अँड ॲट वर्क प्लेस बाय युझिंग एअर कंडिशनर इन समर अँड हीटर इन विंटर. आता उन्हाळ्यामध्ये तो AC वापरल तर हिवाळ्यामध्ये तो हीटर वापरल. आपल्याकडे हा हीटरचा कॉन्सेप्टच नाही पण दिल्लीमध्ये घरोघरी AC आणि हीटर आहे, कारण की तिकडे उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामधले जे टेम्परेचर आहे ते एक्स्ट्रीम असतात. हिवाळ्यामध्ये खूप जास्त थंडी तर उन्हाळ्यामध्ये खूप जास्त ऊन असतं. तर ते असं मेंटेन करेल. देन हीज ऑर हर परफॉर्मन्स वुड बी ऑलवेज बी मॅक्सिमल रिगार्डलेस ऑफ द वेदर अराउंड हिम ऑर हर. हेअर पर्सन्स होमोस्टॅसिस कम्प्लिश नॉट ओनली थ्रू द फिजिओलॉजिकल बट ऑल्सो बाय मीन्स ऑफ आर्टिफिशियल मेथड बाय युझिंग एअर कंडिशनर ऑर हीटर. हाऊ डू अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोप अप विथ दिस सिच्युएशन. आपण हीटर AC वापरू शकतो, बाकीचे लोक वापरू शकतात का, बाकीचे ॲनिमल नाही. सो लेट अस लुक ॲट व्हेरियस पॉसिबिलिटीज.
तर मग काय असतात, सम ॲनिमल ॲक्ट ॲज अ रेग्युलेटर, त्याला आपण म्हणतो रेग्युलेट नावाचं मेकॅनिझम. रेग्युलेटर म्हणजे काय, दे हॅव ॲबिलिटी टू मेंटेन द कॉन्स्टंट बॉडी इन्व्हायरमेंट डिस्पाईट ऑफ द एक्सटर्नल चेंज इन द इन्व्हायरमेंट. बाहेरचं टेम्परेचर किती जरी झालं तरी ते आपल्या बॉडीचं टेम्परेचर नॉर्मलच मेंटेन करतात. रेग्युलेट म्हणजे काय, सम ऑर्गॅनिझम, सम ऑर्गॅनिझम आर ॲबल टू मेंटेन होमिओस्टॅसिस बाय फिजिओलॉजिकल मीन्स विच इन्श्युअर कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर ऑर कॉन्स्टंट ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन, आणि समटाईम आयदर बिहेवियरल मीन्स, म्हणजे स्वतःचं बिहेवियर ते चेंज करतील किंवा ते फिजिओलॉजी स्वतःची चेंज करतील, तर आणि ते काय करतील, दे डू द थर्मोरेग्युलेशन आणि ऑस्मोरेग्युलेशन. तर एक्झाम्पल ऑफ रेग्युलेटर आल ऑल बर्ड्स MCQ अँड मॅमल्स. ऑल बर्ड अँड मॅमल्स आर रेग्युलेटर अँड व्हेरी फ्यू लोअर व्हर्टिब्रेट अँड इनव्हर्टिब्रेट स्पेसीज आर इंडीड कॅपेबल ऑफ सच रेग्युलेशन. ओके, कोणतं, थर्मोरेग्युलेशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. मग इथं प्रश्न येईल, क्वेश्चन येईल, एक्झाम्पल ऑफ रेग्युलेटर हे काय लोक आहेत, दे हॅव ॲबिलिटी टू मेंटेन द कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर डिस्पाईट ऑफ चेंज इन द एक्सटर्नल टेम्परेचर. मग ते चार लोक आहेत कोण, बर्ड्स, मॅमल्स, ओके, व्हेरी फ्यू लोअर व्हर्टिब्रेट आणि इनव्हर्टिब्रेट स्पेसीज. इव्हॉल्युशनरी बायोलॉजिस्ट बिलीव दॅट, आता हा MCQ आहे लक्षात ठेवा, की अकॉर्डिंग टू इव्हॉल्युशनरी बायोलॉजिस्ट सक्सेस ऑफ मॅमल ऑन द प्लॅनेट अर्थ इज लार्जली ड्यू टू देअर ॲबिलिटी टू मेंटेन कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर अँड थ्राईव्ह वेदर दे लिव्ह इन अंटार्क्टिका ऑर इन सहारा डेझर्ट. MCQ येईल की मॅमलच हे सगळ्यात जास्त, हा क्लास का बरं सगळ्यात जास्त सक्सेसफुल झाला अकॉर्डिंग टू इव्हॉल्युशनरी बायोलॉजिस्ट, हा MCQ आहे, कारण की मॅमलमध्ये त्यांचं बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट लेवलला मेंटेन करण्याची ॲबिलिटी आहे. अंटार्क्टिकामध्ये सब झिरो टेम्परेचर आहे, सहारा डेझर्टमध्ये मोर दॅन 50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे, तरी ते जगू शकतात, कारण त्यांच्यामध्ये बॉडी टेम्परेचर त्यांचं चेंज होत नाही अकॉर्डिंग टू इन्व्हायरमेंटल टेम्परेचर. अशा लोकांना रेग्युलेटर म्हणतात. चार एक्झाम्पल आहे त्याचे. नाव द मॅकॅनिझम यूज बाय मोस्ट मॅमल टू रेग्युलेट देअर बॉडी टेम्परेचर आर सिमिलर टू द वन दॅट वी ह्युमन यूज. काय, वी मेंटेन कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर ऑफ 37 डिग्री सेल्सिअस. इन समर वेन आउटसाईड टेम्परेचर इज मोर दॅन अवर बॉडी टेम्परेचर वी स्वेट प्रोफ्युजली अँड रिझल्टिंग इव्हॅपोरेटिव्ह कुलिंग सिमिलर टू व्हॉट हॅपन विथ द डेझर्ट कूलर इन ऑपरेशन ब्रिंग डाऊन द बॉडी टेम्परेचर. बर, तर उन्हाळ्यामध्ये स्वेटिंगमुळं आपलं बॉडी टेम्परेचर मेंटेन होतं. विंटरमध्ये कसं, इन विंटर वेन द टेम्परेचर इज मच लोअर दॅन द 37 डिग्री सेल्सिअस वी स्टार्ट टू शिवेर. शिवेर म्हणजे काय, असं असं करत राहणे, त्याच्यामुळं काय होईल, हीट जनरेट होते. अ काइंड ऑफ एक्सरसाइज विच प्रोड्युसेस हीट अँड रेज द बॉडी टेम्परेचर येईल, शिवरिंग म्हणतात त्याला. व्हॉट इज शिवर, अ काइंड ऑफ, असं थरथर थरथर कापणे. अ काइंड ऑफ एक्सरसाइज विच प्रोड्युसेस हीट अँड रेज द बॉडी टेम्परेचर. कधी कधी काय होतं लक्षात ठेवा, पेशंट ऑपरेशनमधला घेतला आहे आणि ऑपरेशन थिएटर आजकालचे फुल AC झालेत, आलास का तू, ये रे बाबा, माऊली लय प्रेम आहे रे तुझ्यावर, है ना, बरं वाटलं, ये बेटा, हां लय टाइम आहे आणखीन, 70-80 दिवस आहे, टेन्शन नको घेऊ, बरं वाटतं रे, है ना. चल काय होतं, ए लक्षात घ्या रे, आता पेशंटचं ऑपरेशन झालंय, आता समजा तिथं फुल AC आहेत ऑपरेशन थिएटरमध्ये, आता पेशंट काय असतो लक्षात ठेवा, ज्यावेळेस ऑपरेशनला जातो त्याला गाऊन घातले जातो, त्याचे सगळे कपडे काढले जातात आणि त्याला, कारण की त्याचे कपडे एवढे काही स्वच्छ नसतात, आणि मग त्याला स्टरिलाईज केलेला एक गाऊन दिला जातो, त्या गाऊनवर तो एक पातळ असतो, तो काय तुम्हाला माहिती आहे ना हॉस्पिटलचे गाऊन कसे असतात, आणि मग तो 1.5-2 तास किंवा 3 तास 4 तास ते ऑपरेशन थिएटर राहिल्यामध्ये फुल AC, आता त्याला जनरल ॲनेस्थेसिया दिला आहे तोपर्यंत काय जाणवत नाही, हळूहळू तो कमी होतो आणि तो पेशंट थरथर थरथर कापायला लागतो, पूर्ण ऑपरेशन झालंय. आता सगळे डॉक्टर ऑपरेशन करून बाहेर जातात, चहा वगैरे घ्यायला असतात, एखादा नवीन इंटर्न त्याला म्हणतात, ए हे पेशंट सगळे व्यवस्थित शिफ्ट होस, तर इथंच थांब रे, लक्ष दे काय होतंय का, ते पेशंट शिवरिंग करायला लागला, याला वाटतं आर काहीतरी बिघडले काय की, हे पळतच जातं डॉक्टरकडे, ओ सर 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 ते पेशंट उडायला लागलाय. तर तुम्ही त्याला सांगायचं, म्हणजे तुम्ही सर्जन आहेत असं सांगायचं, ते घाबरू नकोस, हे बाहेरचं टेम्परेचर पूर्ण AC म्हणून तसं करायला लागलाय, ठीक आहे, ते बघायचं. आलं लक्षात, असतं उगच तिथं काहीतरी निळं पिवळं इंजेक्शन देत आलं त्याला, तसलं काही करायचं नाही. प्लांट ऑन अदर हँड बर डू नॉट हॅव सच मॅकॅनिझम टू मेंटेन इंटरनल टेम्परेचर. प्लांट रेग्युलेटर असतात का, नाही.
आता कन्फर्मर म्हणजे काय? कन्फर्मर म्हणजे काय? अन ओव्हरवेलमिंग मेजॉरिटी म्हणजे काय? 99% ऑफ ॲनिमल अँड नियरली ऑल प्लांट कॅन नॉट मेंटेन कॉन्स्टंट इंटरनल इन्व्हायरमेंट. म्हणजे मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम काय आहेत रे? रेग्युलेटर आहेत का कन्फर्मर आहेत? कन्फर्मर आहेत, कन्फर्मर आहे. अरे रेग्युलेटर चारच लोक आहेत, बर्ड आणि मॅमल. बी एम डब्ल्यू, बी एम डब्ल्यू म्हणजे बर्ड, मॅमल आर वार्म ब्लडेड ॲनिमल. 99% ऑफ ॲनिमल एम सी क्यू येईल हा, फर्स्ट लाइनर फॅक्च्युअल एम सी क्यू आहे. अँड नियरली ऑल प्लांट कॅन नॉट मेंटेन द कॉन्स्टंट इंटरनल इन्व्हायरमेंट अँड देअर बॉडी टेम्परेचर चेंज विथ द ॲम्बियंट टेम्परेचर म्हणजे सराउंडिंग टेम्परेचर. ह्या लोकांना काय म्हणायचं? कन्फर्मर. ओके, इन ॲक्वॅटिक ॲनिमल्स द ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉडी फ्लूड चेंज विथ दॅट ऑफ द ॲम्बियंट म्हणजे सराउंडिंग वॉटर ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन. आणि त्यामुळे काय होईल? दीज ॲनिमल अँड प्लांट आर सिम्पली कन्फर्मर. कन्सिडरिंग द बेनिफिट ऑफ कॉन्स्टंट इंटरनल इन्व्हायरमेंट टू द ऑर्गॅनिझम वी मस्ट आस्क वाय दीज कन्फर्मर हॅड नॉट इव्हॉल्व टू बिकम रेग्युलेटर. रेग्युलेटर बनायचे म्हणजे त्याला एनर्जी खर्च करावी लागते, त्यांच्यामध्ये ती एनर्जी आहे का तेवढी? नाही, म्हणून ते कन्फर्मर म्हणून काम करतात. तसं ते म्हणायला लागले की ते का बरं रेग्युलेटर म्हणून इव्हॉल्व्ह झाले नाहीत? तर रिकॉल द ह्युमन अनॉलॉजी वी यूज अबो मच ॲज दे लाईक. हाऊ मेनी पीपल कॅन रिअली अफोर्ड एअर कंडिशनर इन समर? सगळेच ऑफर करतात का? नाही. आपण जे ते ऑफर करू शकतो ए सी, सगळेच ऑफर करतात का? नाही. लक्षात ठेवा, मेनी सिम्पली स्वेट इट आउट अँड रिझाईन देमसेल्फ टू अ सब ऑप्टिमल परफॉर्मन्स इन अ हॉट समर मंथ. तसंच आहे की थर्मोरेग्युलेशन इज एनर्जेटिकली एक्सपेन्सिव्ह आहे फॉर मेनी ऑर्गॅनिझम अँड दिस इज पर्टिक्युलरली ट्रू फॉर स्मॉलर ॲनिमल लाईक काय रे? श्रूज अँड हमिंग बर्ड. श्रूज म्हणजे माईससारखा एक ॲनिमल असतो. तर त्यांचं काय असतं आहे? हीट लॉस किंवा हीट गेन इज अ फंक्शन ऑफ बॉडी सर्फेस एरिया. समजून घ्या, जेवढा जास्त सर्फेस एरिया असेल तेवढं जास्त हीट लॉस होईल. जे स्मॉलर ॲनिमल आहेत दे हॅव लार्ज सर्फेस एरिया रिलेटिव टू देअर व्हॉल्यूम. हा एम सी क्यू तुम्हाला कळायला पाहिजे. याचा अर्थ काय की स्मॉलर ॲनिमल आहेत दे हॅव लार्ज सर्फेस एरिया रिलेटिव टू देअर व्हॉल्यूम. आता जरा लक्षात घ्या, समजा हा माईस आहे, याची ही व्हॉल्यूम आहे. आता ह्या माईसला मी समजा उभंच कट केलंय, तर तुम्ही जर नीट बघितलं तर काय होऊन जाईल रे ह्या माईसचं? हा त्याचा सर्फेस एरिया होऊन जाईल, बरोबर आहे का नाही? त्याची स्किन मी पूर्ण कट करून अशी केली, मग व्हॉल्यूम पेक्षा सर्फेस एरिया कसा आहे? हा एरिया आहे, ही व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम पेक्षा सर्फेस एरिया कसा होईल? मोठा असतो, त्यामुळं तिथून हीट लॉस होत असते जास्त. सो ओके, स्मॉल ॲनिमल ह्याव लार्जर सर्फेस एरिया रिलेटिव्ह देअर व्हॉल्यूम. परीक्षेत येईल स्मॉलर सर्फेस एरिया का लार्जर असतंय? तर लार्जर सर्फेस एरिया अँड दे टेंड टू लूज बॉडी हीट व्हेरी फास्ट वेन इट इज कोल्ड आउटसाइड. देन दे हॅव टू एक्सपांड मच एनर्जी टू जनरेट द बॉडी हीट थ्रू मेटाबॉलिझम. मग खूप सारी हीट लॉस व्हायला लागली म्हणून त्यांना खूप सारी एनर्जी तयार करावं लागेल थ्रू द मेटाबॉलिझम. अँड दिस इज द मेन रिझन वाय व्हेरी स्मॉल ॲनिमल आर रिअरली फाउंड इन पोलार रिजन. हे अतिशय महत्त्वाचं आहे. पोलार स्मॉलर ॲनिमल पोलार रिजनमध्ये का सापडत नाही आहेत किंवा का बरं ते रिअरली सापडतात? कारण की त्यांचा कम्पॅरेटिव्हली व्हॉल्यूम एरिया सर्फेस एरिया बॉडीचा मोठा आहे. जेवढा सर्फेस एरिया मोठा तेवढं जास्त हीट लॉस होईल. आणि पोलार रिजन बाहेरचं टेम्परेचर कोल्ड आहे म्हणून हीट लॉस होईल. आणि त्यांच्यामध्ये थर्मोरेग्युलेशन इज अ एनर्जेटिकली एक्सपेन्सिव्ह प्रोसेस आहे. तर तेवढ्यामध्ये त्यांच्याकडे तेवढं एनर्जीच नसते की ते थर्मोरेग्युलेशन मेंटेन करतील म्हणून. सो ड्युरिंग अँड दॅट्स वाय दे रिअरली फाउंड इन पोलार रिजन. कळाला हा कॉन्सेप्ट? ड्युरिंग द कोर्स ऑफ इव्होल्युशन द कॉस्ट अँड बेनिफिट ऑफ मेंटेनिंग कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट आर टेकन इन टू कन्सिडरेशन. म्हणून काही लोक खूप चांगलं आहे थर्मोरेग्युलेशन असणं, पण सगळ्यांनाच तेवढी एनर्जी तयार करता येते का? नाही. आपण 3 टाइम खातो त्याच्यामुळे ते चालतंय. सम स्पेसिस हॅव इव्हॉल्व्ड द ॲबिलिटी टू रेग्युलेट बट ओनली. आता हे वेगळं आहे. काही स्पेसिस आहेत, सम स्पेसिस हॅव इव्हॉल्व्ड द ॲबिलिटी टू रेग्युलेट बट ओनली ओव्हर द लिमिटेड रेंज ऑफ एन्व्हायरमेंटल कंडिशन. ओके, बियॉन्ड विच दे सिम्पली कन्फर्मर. म्हणजे काही लोक आहेत, लक्षात ठेवा, ठीक आहे, काही जर तुम्ही बघत असाल तर ते उगा तासाभरासाठीच ए सी वापरतात. दिवसभर ए सी वापरू शकतात का? नाही. पुन्हा ते बंद करून ठेवतात का? तर लाईट बिल जास्त यायला लागलं. तसंच काही ॲनिमल ठराविक समजा टेम्परेचर
वाढायला तोपर्यंतच ते रेग्युलेट करतात, आणि त्याच्या पण पुढं टेम्परेचर जर चेंज झालं किंवा कमी झालं तर ते सिम्पली बिकम कन्फर्मर. त्याला काय म्हणायचं असतं पुढे लिहा, पार्शियल रेग्युलेटर. त्याला काय म्हणायचं असतं, पार्शियल रेग्युलेटर. हे इथं बघा जरा दिलेलं आहे बघा की हे काय कुठं आहे, हे इथं बघा हे डायग्राम खूप महत्त्वाची, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिजिक रिस्पॉन्स, ऑर्गॅनिझमिक रिस्पॉन्स. आता हे जर बघा, हे एक्सटर्नल टेम्परेचर आहे आणि हे इंटरनल टेम्परेचर आहे. एक्सटर्नल टेम्परेचर अँड इंटरनल टेम्परेचर, ही जी लाल लाईन आहे, एक्सटर्नल टेम्परेचर समजा म्हणून 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 80 डिग्री आहे. ओके, टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. आता हे रेग्युलेटर आहेत, याचं समजा आपलं एक्झाम्पल घेऊया, हे आहे 37 डिग्री सेल्सिअस. बाहेरचे टेम्परेचर कितीही असू द्या, हे रेग्युलेटर काय करतात, त्यांचं इंटरनल टेम्परेचर कॉन्स्टंट लेवललाच मेंटेन ठेवतात. हे झालं रेग्युलेटर, ह्याला काय म्हणायचं, रेग्युलेटर. आता जे कन्फर्मर आहेत लक्षात ठेवा, ते काय करतात, जसजसं एक्सटर्नल टेम्परेचर कमी किंवा जास्त होईल तसतसं त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर काय होतं, कमी किंवा जास्त होत राहतं. बघा त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर काय होईल, कमी किंवा जास्त होऊन जाईल. म्हणून ह्यांना काय म्हणायचं, कन्फर्मर. कळालं का तुम्हाला, हे काय झाले, कन्फर्मर. आता हे पार्शियल रेग्युलेटर आहेत, कसं समजावून सांगतो जरा लक्ष द्या. यांना पार्शियल रेग्युलेटर कसं म्हणलेलं आहे, आता सुरुवातीला समजा इमॅजिन करा ह्यांचं बॉडी टेम्परेचर आहे 35 डिग्री सेल्सिअस, इकडे बाहेर 80 आहे, त्यांचं 35च आहे, 70 आहे, 35च आहे, 60 आहे, 35च आहे, 50 आहे, 35च आहे, 40च आहे, 40 झालं आहे, 35च आहे. आणि याच्या खाली आता आणखी टेम्परेचर जर डिक्रीज व्हायला लागलं तर त्यावेळेस ते काय बनतात, कन्फर्मर बनतात. म्हणून ह्यांना नाव काय दिलेलं आहे, पार्शियल रेग्युलेटर. हे असा ग्राफ आहे हा. ओके, इनिशियली ठराविक लेवलपर्यंत ते रेग्युलेटर म्हणून काम करतात, पण बियॉन्ड सर्टेन लिमिट दे ॲक्ट ॲज अ कन्फर्मर. त्याला काय म्हणायचं, पार्शियल रेग्युलेटर. हे रिस्पॉन्सेस आहेत ऑफ ऑर्गॅनिझम टू द चेंजिंग एन्व्हायरमेंटल कंडिशन. कळायला लागले तुम्हाला, समजायलं का, येतं लक्षात. आता पुढचं जाऊया, जरा लक्षात ठेवा. आता म्हणून ते म्हणतात, सम स्पेसिस हॅव इव्हॉल्व्ड द ॲबिलिटी टू रेग्युलेट बट ओनली ओव्हर लिमिटेड रेंज ऑफ एन्व्हायरमेंटल कंडिशन बियॉन्ड विच दे सिम्पली कन्फर्म. आता एक सिच्युएशन आहे, हा एम सी क्यू येतो. हा एम सी क्यू असा आहे की जर का स्ट्रेसफुल एक्सटर्नल कंडिशन, म्हणजे हाय टेम्परेचर, लो टेम्परेचर, ह्या जर स्ट्रेसफुल एक्सटर्नल कंडिशन एकतर त्या लोकलाइज्ड आहेत किंवा रिमेन ओनली फॉर अ शॉर्ट ड्युरेशन. एक 8 दिवसासाठीच कधी कधी थंडी खूप जास्त होते बघा, म्हणजे शॉर्ट ड्युरेशन आहे, किंवा 15-1 दिवसासाठी, किंवा लोकलाइज्ड आहेत पर्टिक्युलर कुठल्या तरी एरियामध्ये असं आहेत, थंडी तिकडंच पडली. स्ट्रेसफुल एक्सटर्नल कंडिशन जर का लोकलाइज्ड असतील, म्हणजे समजा एवढा एरिया आहे, समजा इमॅजिन करा हा एक देश आहे, तर नको भारताचा नकाशा नको, ते आपल्याला काढता येणार नाही, अपमान कशाला. हे एक देश आहे, एवढ्या देशामध्येच खूप जास्त टेम्परेचर लो झालंय, म्हणजे ह्याला काय म्हणायचं, स्ट्रेसफुल कंडिशन आर लोकलाइज. किंवा पूर्णच देशामध्ये टेम्परेचर लो झालंय पर ओनली फॉर 1 वीक ऑर 2 वीक, त्याला काय म्हणायचं, द स्ट्रेसफुल कंडिशन आर फॉर ओनली फॉर शॉर्ट ड्युरेशन. त्यामध्ये द ऑर्गॅनिझम हॅज टू अदर अल्टरनेटिव्ह, कुठले कुठले, मायग्रेट किंवा सस्पेंड. कळायला आता तुम्हाला, हे एम सी क्यू आहे, कधी मायग्रेट किंवा सस्पेंड होतील, स्ट्रेसफुल कंडिशन आर आयदर लोकलाइज्ड ऑर व्हेरी दे आर फॉर व्हेरी शॉर्ट ड्युरेशन. बरोबर आहे का नाही रे. आता मायग्रेट काय जरा लक्ष द्या, मायग्रेट काय समजून घ्या, समजून घ्या. आता काय, फॉर एक्झाम्पल नदीला पूर आला एखाद्या गावात, खूप जास्त, पूर्ण गावाला वेढा टाकलाय, तर 8 दिवस पाणी राहिले तर लोक काय तिथून निघतात आणि दुसरीकडे सेफ ठिकाणी जातात. स्ट्रेसफुल कंडिशन काय होत्या, फॉर व्हेरी शॉर्ट ड्युरेशन. पुन्हा पूर ओसरून गेल्याच्यानंतर परत ते नॉर्मल लेवलला येतील, येतील का नाही, तसं आहे, मग ते मायग्रेट झाले. तसंच असतं, द ऑर्गॅनिझम कॅन मूव अवे टेम्पररीली फ्रॉम द स्ट्रेसफुल हॅबिटॅट टू मोर हॉस्पिटेबल एरिया अँड रिटर्न व्हेन स्ट्रेसफुल पिरियड इज ओव्हर. कळालं का. फॉर एक्झाम्पल इन ह्युमन ॲनॉलॉजी दिस स्ट्रॅटर्जी इज लाईक अ पर्सन मुव्हिंग फ्रॉम दिल्ली टू सिमला फॉर द ड्युरेशन ऑफ समर. अँड मेनी समरसाठी तो इंग्रजांनी काय करायचे, उन्हाळ्यामध्ये त्यांची जी राजधानी दिल्लीवरनं कुठं घालवायचे ते सिमल्याला. तर हे काय झालं, स्ट्रेसफुल कंडिशन शॉर्ट पिरियडसाठी होते, तिकडे गेले. तसंच मेनी ॲनिमल पर्टिक्युलरली बर्ड, कोणते बर्ड, सायबेरियन क्रेन नाव आहे त्या बर्डचं, काय नाव आहे, सायबेरियन क्रेन, ड्युरिंग विंटर
अंडरटेक अ लॉन्ग मायग्रेशन टू मोर हॉस्पिटेबल एरिया. तर त्याचं एक्झाम्पल आहे एव्हरी विंटर द फेमस केवलदेव नॅशनल पार्क. कुठं आहे तो? भरतपूर राजस्थानला आहे. ओके, काय लोक ह्याला केवलाडो नॅशनल पार्क सुद्धा म्हणतात. भरतपूर राजस्थानला. ब्रॅकेट एमसीक्यू, लोकल एमसीक्यू आहे, सॉरी लोकेशन एमसीक्यू आहे. सो एव्हरी विंटर, एकदा मी असं तोंडाव पडणार आहे इथं, ठीक आहे, हसू नका आणि मला जास्त लागायला एक नाही पाहिजे, है ना, त्याला काहीतरी करायला पाहिजे रे. एव्हरी विंटर द फेमस केवलदेव नॅशनल पार्क भरतपूर इन राजस्थान होस्ट काय थाउजंड्स ऑफ मायग्रेटरी बर्ड कमिंग फ्रॉम विच कंट्री? सायबेरिया अँड अदर एक्स्ट्रीमली कोल्ड नॉर्दर्न रिजन. आणि त्या बर्डचं नाव काय? सायबेरियन क्रेन. कळालं? हे झालं मायग्रेशन. दुसरं काय असतं? सस्पेंड. इथं तीन एम सी क्यू आहेत, इथं तीन पॅरेग्राफ आहेत, तर तीन एम सी क्यू आहेत, जरा लक्ष द्या सस्पेंडचे. ठीक आहे, सांगतो समजून. सस्पेंड म्हणजे काय रे? काही काही पोरं नाही का सस्पेंड होऊन जातात. सस्पेंड होणं म्हणजे काय रे? एखादा पोलीस अधिकारी सस्पेंड होणे म्हणजे 6 महिने घरी बसणे. ठीक आहे, तर सस्पेंड होणं म्हणजे काय? की इन बॅक्टेरिया, आता तीन ठिकाणी, इन बॅक्टेरिया, फंगाय किंवा लोअर प्लांट व्हेरियस काइंड ऑफ थिक वॉल्ड स्पोर आर फॉर्म्ड विच हेल्प देम टू सर्वाइव्ह अंडर अनफेवरेबल कंडिशन. म्हणजे काय? स्पोर फॉर्मेशन इन बॅक्टेरिया, ओके, फंगाय अँड लोअर प्लांट म्हणजे अल्गी, ड्युरिंग अनफेवरेबल कंडिशन अँड दीज स्पोर जर्मिनेट ऑन अवेलेबिलिटी ऑफ सुटेबल इन्व्हायरमेंट. ह्याला काय म्हणायचं? सस्पेंड. दुसरं एक्झाम्पल, इन हायर प्लांट सीड डॉर्मन्सी सीड अँड सम अदर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर सर्व ॲज अ मीन टू टाईड ओव्हर द पिरियड ऑफ स्ट्रेस बिहाइंड हेल्पिंग इन डिस्पर्सल. दोन गोष्टी. ओके, दे जर्मिनेट टू फॉर्म न्यू प्लांट अंडर फेवरेबल मॉइश्चर अँड टेम्परेचर कंडिशन अँड दे डू सो बाय रिड्युसिंग देअर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी अँड गोईंग इन अ स्टेट ऑफ डॉर्मन्सी. तो सीड डॉर्मन्सी कशाचं एक्झाम्पल आहे रे? सीड डॉर्मन्सी कशाचं एक्झाम्पल आहे? सस्पेंडचं एक्झाम्पल आहे. आणि ते डॉर्मंट पण होतात आणि दे ऑल्सो हेल्प इन डिस्पर्सल फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, हायर प्लांट. आता तिसरं एक्झाम्पल, इन ॲनिमल ऑर्गॅनिझम द ऑर्गॅनिझम इफ अनेबल टू मायग्रेट, आता हे, अँड माइट अवॉइड द स्ट्रेस बाय इस्केपिंग इन टाईम. म्हणजे हे मायग्रेट करू शकत नाहीत, मग काय करतील? फॅमिलियर केस ऑफ बियर गोईंग इन टू काय? हायबरनेशन ड्युरिंग द विंटर इज अ एक्झाम्पल ऑफ इस्केप इन टाईम, एम सी क्यू. ओके, जे बियर आहेत, ओके, विंटरमध्ये ते काय करतात? हायबरनेशन म्हणजे काय करतात? त्याला विंटर स्लीप म्हणतात. इनॅक्टिव्ह बनतात, स्वतःचं मेटाबॉलिझम ॲक्टिव्हिटी इनॲक्टिव्ह करतात आणि गुहेमध्येच राहतात ते. ठीक आहे, दुसरं एक्झाम्पल आहे की सम स्नेल, आणि दुसरं काय दिलेलं आहे? फिश. लक्षात ठेवा, हे एक्झाम्पल विसरायचं नाही. बियर अंडरगो काय? बियर अंडरगो हायबरनेशन, मध्ये बियर आहे, बी आहे हायबरनेशन, आणि स्नेल आणि फिश अंडरगो एस्टिवेशन. एस्टिवेशन मध्ये येस आहे, तर स्नेल अंडरगो आणि फिश अंडरगो एस्टिवेशन टू अवॉइड काय? समर रिलेटेड प्रॉब्लेम, दॅट इज हीट अँड डेसिकेशन. डेसिकेशन म्हणजे ड्रायनेस. तर एस्टिवेशन मध्ये कोण चाललंय? बियर. एस्टिवेशन मध्ये कोण चाललंय? स्नेल आणि फिश. आणि हायबरनेशन मध्ये कोण आहे? बियर. हे कशाचे एक्झाम्पल आहेत? सस्पेंड. त्याला काय सांगत, त्याला एक शब्द वापरला काय? इस्केपिंग इन टाईम. इस्केप म्हणजे थोडंसं इनॲक्टिव्ह बने किंवा तिथून निघून जाणे. नाव अंडर अनफेवरेबल कंडिशन मेनी झू प्लँक्टन स्पेसिस, एम सी क्यू. ओके, मेनी झू प्लँक्टन स्पेसिस इन लेक अँड पॉन्ड आर नोन टू इंटर इन काय? डायपॉज. डाय म्हणजे मुवमेंट आणि पॉज म्हणजे थांबणे. काय? अ स्टेज ऑफ सस्पेंडेड डेव्हलपमेंट. ह्या झू प्लँक्टनची डेव्हलपमेंटच होत नाही. अनफेवरेबल कंडिशन जर असेल तर त्या, म्हणजे त्याचे जर समजा 1, 2, 3, 4 आणि 5 स्टेजेस आहेत डेव्हलपमेंटच्या, ही मॅच्युअर स्टेज आहे, ही इमॅच्युअर स्टेज आहे, आणि ह्या 2, 3 आणि 4 मधल्या इंटरमिडिएट स्टेज आहेत, ते समजा अनफेवरेबल कंडिशन असेल तर तिसऱ्याच स्टेजवर ते डेव्हलपमेंट थांबलेली, म्हणून काय त्याला काय म्हणायचं? डायपॉज. अ स्टेज ऑफ सस्पेंडेड डेव्हलपमेंट, एम सी क्यू, डायपॉज. त्याचं एक्झाम्पल काय? झू प्लँक्टॉन. ओके, स्पेसिस इन लेक. कधी होतं हे? अनफेवरेबल कंडिशन. झालं. आता बोलूया एक सुन, मी काय बोललो? टॉपिक आहे ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन, आपण डील करावलोय ऑर्गॅनिझम. आता काय बघितला? रिस्पॉन्स टू अबायोटिक फॅक्टर. आता काय? अडॅप्टेशन. तर वेगवेगळे अडॅप्टेशन असतात.
आता हा टॉपिक अतिशय सुंदर आहे, मग ह्याच्यानंतर पुढे बघूया. वाईल कन्सिडरिंग द व्हेरियस अल्टरनेटिव्ह अवेलेबल टू ऑर्गॅनिझम फॉर कोपिंग विथ द एक्स्ट्रीम इन देअर इन्व्हायरमेंट, वी हॅव सीन दॅट सम आर एबल टू रिस्पॉन्स थ्रू सर्टेन फिजिओलॉजिकल ॲडजस्टमेंट वाईल अदर डू सो बिहेवियरली. ओके, आता लक्षात ठेवा, ॲडॅप्टेशन मॉर्फोलॉजिकल, फिजिओलॉजिकल किंवा बिहेवियरल असतात. जरा लक्षात ठेवा काय म्हणते. आता हे ना इंग्लिश आहे, मला थोडीशी इंग्लिश स्ट्रॉंग पाहिजे हे जर ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन समजून घ्यायचं किंवा इकॉलॉजी. वाईल कन्सिडरिंग द व्हेरियस अल्टरनेटिव्ह अवेलेबल टू ऑर्गॅनिझम फॉर कोप अप विथ द एक्स्ट्रीम इन देअर इन्व्हायरमेंट, काय अल्टरनेटिव्ह आहेत. दे कॅन रेग्युलेट, दे कॅन कन्फर्म, दे कॅन मायग्रेट, दे कॅन सस्पेंड. तरी पण वी हॅव सीन दॅट सम आर ॲबल टू रिस्पॉन्ड, काय ॲनिमल त्या चेंजिंग एन्व्हायरमेंटला कसा रिस्पॉन्स करतात, थ्रू द सर्टेन फिजिओलॉजिकल चेंजेस ऑर ॲडजस्टमेंट वाईल अदर डू सो बिहेवियरल चेंजेस. काय बिहेवियर आहे, बिहेवियरली म्हणजे काय, मायग्रेटिंग टेम्परली टू द लेस स्ट्रेसफुल हॅबिटॅट. लक्षात ठेवा काहीच नाही, सिंपल आहे. उन्हाळ्यामध्ये सगळे लोक कुठं जातात, सावलीमध्ये. समजा एखादं लग्न आहे, तर लग्न असं शेतात वगैरे असतं बघा, उन्हाळ्यात लग्न भल्या शेतातच मंडप टाकले असतो, टेम्परेचर 48 डिग्री सेल्सिअस. जर का तासभर माणूस त्या उन्हात उभा राहिला तर ढणाढणाढणा पेटत. आणि तशा ह्याच्यात लग्न असतं आणि त्याच्यात पुन्हा ते तिखट जाळ वरण तसली भाजी हेन तेन विचारूच नका ते, आहे ना. त्याच्यात पुन्हा ते लेट लग्न, गावाकडचं एखादं लग्न तुम्ही बघत असताल, पुन्हा त्याच्यात लोक पुन्हा काही लोक ढकलून त्यांना त्यांनी ढकललेलं आहे, आणि तो परणे आणि ते त्यालाच ते भांडणं त्याच्यात. ते लग्न कधी अटेंड केलं असेल तर बघा, लोक सगळ्याचा लोकांचा त्राहा त्राहा व्हायला लागला उन्हामुळं, पाणी नाही काय नाही काय नाही. लोक काय करतात, निवांत सावलीमध्ये जाऊन बसतात. मग ते काय, ते बिहेवियरली ॲडजस्ट करायलेत, बरोबर आहे का नाही. बिहेवियरली ॲडजस्ट, बिहेवियरल ॲडजस्टमेंट म्हणजे मायग्रेटिंग टेम्पररली टू लेस स्ट्रेसफुल हॅबिटॅट. किंवा काही फिजिओलॉजिकल ॲडजस्टमेंट आहे, जसं की कॅमलमध्ये फिजिओलॉजिकल ॲडजस्टमेंट आहे. कॅमल काय करतं, प्रोड्युसेस कॉन्सन्ट्रेटेड युरिन बिकॉज कॅमल हॅव लॉंगेस्ट लूप ऑफ हेनले. नाउ दीज रिस्पॉन्स आर ॲक्च्युअली देअर ॲडॅप्टेशन. सो वी कॅन से दॅट वॉट इज ॲडॅप्टेशन, त्याची डेफिनेशन आहे येल बोल्ड MCQ, एनी ॲट्रिब्यूट ऑफ ऑर्गॅनिझम आयदर मॉर्फोलॉजिकल फिजिओलॉजिकल ऑर बिहेवियरल, एनी ॲट्रिब्यूट ऑफ ऑर्गॅनिझम ऑर एनी रिस्पॉन्स ऑफ ऑर्गॅनिझम दॅट अनेबल द ऑर्गॅनिझम टू सर्वाइव अँड रिप्रोड्यूस इन इट्स हॅबिटॅट, त्याला म्हणायचं ॲडॅप्टेशन. एक असा ऑर्गॅनिझमचं फीचर दॅट अनेबल दॅट ऑर्गॅनिझम टू सर्वाइव अँड रिप्रोड्यूस इन इट्स हॅबिटॅट, त्याला काय म्हणायचं, ॲडॅप्टेशन. ठीक आहे, मेनी ॲडॅप्टेशन ह्या, आणि ते ॲडॅप्टेशन तीन टाईपचे आहेत, काय, फिजिओलॉजिकल, मॉर्फोलॉजिकल फिजिओलॉजिकल अँड बिहेवियरल. मॉर्फोलॉजिकल ॲडॅप्टेशनचं बेस्ट एक्झाम्पल देतो, प्लांटमध्ये घ्या की डेझर्ट प्लांटमध्ये स्टेम इज मॉडिफाईड टू डू द फोटोसिंथेसिस, इट बिकम लीफ लाईक स्ट्रक्चर अँड लीफ आर रिड्यूस्ड इन टू स्पाईन टू प्रिव्हेंट द लॉस ऑफ वॉटर, हे मॉर्फोलॉजिकल ॲडॅप्टेशन आहे. कळालं का नाही. फिजिओलॉजिकल ॲडॅप्टेशन कांगारू रॅटमध्ये घ्या, ते कांगारू रॅट पाणीच पेत नाही बाहेरचं, ते एक्स्ट्रा जे वॉटर त्याला लागतं ते ऑक्सिडेशन ऑफ फॅटनं ते तयार करतं. बिहेवियरल ॲडॅप्टेशन ते तुम्हाला डेझर्ट, अमेरिकन डेझर्ट लिझार्ट आहे, ओके, नॉर्थ अमेरिकन डेझर्टमध्ये एक लिझार्ट आहे, तो टेम्परेचर वाढलं की तो सावलीला जातो किंवा त्याच वाळूमध्ये खाली घुसतो. बघा आता त्याला म्हणायचं बिहेवियरल ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन म्हणजे काय, प्रश्न येईल, एनी ॲट्रिब्यूट ऑफ ऑर्गॅनिझम दॅट अनेबल द ऑर्गॅनिझम टू सर्वाइव अँड रिप्रोड्यूस इन इट्स हॅबिटॅट, त्याला म्हणायचं ॲडॅप्टेशन. मेनी ॲडॅप्टेशन हॅव इव्हॉल्ड ओव्हर लॉंग इव्होल्युशनरी टाईम अँड दे आर जेनेटिकली फिक्स्ड. ए लक्षात ठेवा, बरेच ॲडॅप्टेशन हे जेनेटिकली फिक्स्ड आहे. ठीक आहे, सगळ्याच कॅमलमध्ये लूप ऑफ हेनले कसं आहे, लॉंग आहे, म्हणजे काय झालं, ते जेनेटिकली फिक्स्ड आहे, म्हणजे इट कॅन मूव्ह फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. नाव इन द अब्सेन्स ऑफ एक्स्टर्नल सोर्स ऑफ वॉटर, आता एक्स्टर्नल सोर्स ऑफ वॉटरच नाही तर एक कांगारू रॅट आहे, काय नाव त्याचं, कांगारू रॅट, कुठं, नॉर्थ अमेरिकन डेझर्टमध्ये, इज कॅपेबल ऑफ मीटिंग ऑल इट्स वॉटर रिक्वायरमेंट थ्रू इट्स इंटरनल फॅट ऑक्सिडेशन इन विच वॉटर इज द बाय प्रोडक्ट. हा जो कांगारू रॅट आहे त्याचा देश कुठला, नॉर्थ अमेरिका, ओके, त्याच्यामध्ये तो बाहेरून वॉटर घेतो का, नाही, तर वॉटर त्याच्या जे बॉडीची रिक्वायरमेंट आहे तो कसं तयार करतो, इंटरनल फॅट ऑक्सिडेशन. तर हे कसलं ॲडॅप्टेशन झालं, फिजिओलॉजिकल. इट ऑल्सो हॅज ॲबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट इट्स युरिन सो दॅट मिनिमल व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज यूज टू रिमूव द एक्सक्रेटरी प्रोडक्ट. दुसरं,
त्याचं युरिन कसं आहे कॉन्सन्ट्रेटेड, त्यामुळे वॉटर लॉस कसं होईल कमी होईल. पहिलं तो वॉटर कसं तयार करायला आहे, बाय इंटरनल ऑक्सिडेशन ऑफ फॅट. समजायला लागले हे दोन ॲडॅप्टेशन आहेत कसे झाले हे फिजिओलॉजिकल. नाव आता बघूया, मेनी डेझर्ट प्लांट हॅव थिक क्युटिकल ऑन देअर लीफ सरफेस. हे झाले कसले, हे मॉर्फॉलॉजिकल किंवा ॲनाटॉमिकल ॲडॅप्टेशन आहेत. जे डेझर्ट प्लांट आहेत आपण त्याला म्हणतो झिरो फाईट्स, दे हॅव काय रे थिक क्युटिकल ऑन देअर लिप सरफेस, ऑल्सो देअर स्टोमॅटा आर अरेंज इन डीप पीट टू मिनिमाइज वॉटर लॉस थ्रू द ट्रान्सपिरेशन. त्या टोमॅटाला, स्टोमॅटाला कसला स्टोमॅटा म्हणतात, संकन टोमॅटा. स्टोमॅटा इज सिट्युएटेड इन अ डीप पीट टू मिनिमाइज द वॉटर लॉस ड्यूरिंग ट्रान्सपिरेशन. दुसरं, मेनी प्लांट ऑल्सो हॅव स्पेशल फोटोसिंथेटिक पाथवे. काय नाव त्याचं, काम पाथवे. काम पाथवे म्हणजे काय, क्रॅसुलेशन ॲसिड मेटाबॉलिझम. ओके, दॅट अनेबल देअर स्टोमॅटा रिमेन क्लोज ड्युरिंग डे टाईम. तर काम पाथवे जे प्लांट आहेत त्यांच्या स्टोमॅटा, कॅलॉन्चो वगैरे त्याचं एक्झाम्पल आहे, स्टोमॅटा डे टाईमला क्लोज असतो आणि कधी ओपन असतो, नाईटला. म्हणजे काय होईल, वॉटर लॉस होणार नाही. आता सम डेझर्ट प्लांट लाईक ओपेन्शिया हॅव नो लिव्ज. त्यांच्याकडे लिव्ज आहेत का, नाही, बिकॉज दे आर रिड्यूस टू स्पाईन टू मिनिमाइज द वॉटर लॉस. अँड फोटोसिंथेटिक फंक्शन इज टेकन ओव्हर बाय द, कसं स्टेम आहे परत आलं, फ्लॅटेन स्टेम, त्याला काय म्हणतो आपण, फायलो क्लेड. आणि युफोर्बियामध्ये स्टेम कसं आहे, सिलेंड्रिकल स्टेम आहे. बरोबर आहे, फायलो क्लेड. बरोबर आहे, आपण आत्ताच मॉर्फॉलॉजीमध्ये हे शिकलेलं आहोत. तर हे बऱ्यापैकी कुठले ॲडॅप्टेशन आहेत, मॉर्फॉलॉजिकल ॲडॅप्टेशन आहेत. पण काम पाथवे कसलं ॲडॅप्टेशन आहे, हे फिजिओलॉजिकल ॲडॅप्टेशन आहे. फोटोसिंथेसिस प्लांट फिजिओलॉजीचा पार्ट आहे. समज लागले. नाव आता पुढे बघूया, मॅमल फ्रॉम कोल्डर क्लायमेट जनरली हॅव शॉर्टर इयर अँड लिम्स टू मिनिमाइज हीट लॉस. आता समजा पोलार रिजनमध्ये काय मॅमल राहतात, ठीक आहे, पोलार रिजनमध्ये काय मॅमल आहेत. ओके, मॅमल फ्रॉम कोल्डर क्लायमेट जनरली त्यांच्याकडे काय काय छोटं आहे, शॉर्टर इयर अँड लिम्स. लक्षात ठेवा हे मॅमल्स आहेत. तर शॉर्टर इयर आणि लिम्स आहेत, लक्षात ठेवा. छोटे कान आहेत आणि लिम्स पण कसे आहेत, छोटे आहेत. ओके, तर त्याला काय म्हणायचं, दिस इज कॉल्ड एज अलन्स रूल. परीक्षेत येईल अलन्स रूल, आकाश रूल, नारायणा रूल, श्री चैतन्य रूल, ए आय बी रूल. काय ते अलन्स रूल आहे ते समजून घ्या. म्हणजे अलन्स रूल काय, मॅमल ऑफ फ्रॉप कोल्डर क्लायमेट हॅव जनरली काय, शॉर्ट इयर अँड लिम्स. काय पोरं, शॉर्ट हेअर पाहिजेत, इयर नाही, ते इयर आहे, लक्षात ठेवा. इन द पोलार सी, दुसरं ॲडॅप्टेशन काय, पोलार सी मध्ये म्हणजे नॉर्थ किंवा साऊथ पोला जे समुद्र आहे, काही ॲक्वॅटिक मॅमल आहेत लाईक सील, दे हॅव थिक लेअर ऑफ फॅट बिलो देअर स्किन. का बरं, दॅट लेअर ॲक्ट ॲज अ इन्सुलेटर अँड रिड्युसेस लॉस ऑफ बॉडी हीट. ते रिड्युसेस लॉस ऑफ बॉडी हीट, त्याला नाव काय दिलेलं आहे, ब्लबर. MCQ ब्लबर कुठं आहे, जे सील आहेत म्हणजे ते ॲक्वॅटिक मॅमल आहेत. हा प्रश्न येऊन गेला आहे, इव्हॉल्युशनमध्ये घेणार आहे, कोण कोण ॲक्वॅटिक मॅमल आहेत, सील, डॉल्फिन, सिकाऊ आणि आणखीन कोण आहे ॲक्वॅटिक मॅमल, व्हेल. हे चार लोक ॲक्वॅटिक मॅमल आहेत. तर लक्षात ठेवा, इथं मी काय प्रश्न काढल, अलन्स रूल कशाशी रिलेटेड आहे, तर मी काढल ब्लबर जे असतं आहे बिलो द स्किन ऑफ ॲक्वॅटिक मॅमल, हे कशासाठी आहे, कशासाठी आहे, हा, टू मिनिमाइज द वॉटर लॉस का हीट लॉस, हीट लॉस नसतं, वॉटर लॉस, वॉटर लॉस दिलं जाऊन तिथं, टू मिनिमाइज द हीट लॉस, दोन्ही गोष्टी कळलं का. हां, तर इथं लक्षात ठेवायचं, इथं एक बाण मारायचं, टू डिक्रीज हीट लॉस, म्हणजे हे खटकन लक्षात येतं, अलन्स रूल. आता बघा, आता हे सुंदर कॉन्सेप्ट आहे, सम ऑर्गॅनिझम पजेस अडॅप्टेशन दॅट आर फिजिओलॉजिकल विच अलाव देम टू रिस्पॉन्ड क्विकली टू स्ट्रेसफुल सिच्युएशन. If you had ever been to any high altitude places, okay, Rohtang Pass near Manali and Mansarovar in China occupied Tibet. Baga, itani kasa lele hai? China occupied Tibet. Manje China cha atikraman hai. Kutai te? Mansarovar. He ek unsa havecha thikana hai. Kya unsa thikana hai. Ani Rohtang Pass. Itami gelele hai. Kiti te? 3.5 kilometer. Manje 3500 meter hai. रोहतांग पास मनालीच्या पुढे जावं लागतं, मनालीवर आम्ही गेलेलो रोहतांग पासला. आता तिथं अटल टनल झालाय,
ठीक आहे, पहिलं असं चलून जावं लागायचं, मनालीपासनं लेहला जायचं, एक नॅशनल हायवे, ठीक आहे, मनाली टू लेह, त्या नॅशनल हायवेवर हे रोहतांग पास नावाचा एरिया खूप उंचावर आहे आणि तिथं असं सगळीकडं बर्फ असतोय, ठीक आहे, आणि मग इकडचे लोक आलेले तिथं जाऊन फोटो वगैरे काढतात, ठीक आहे, ते स्केटिंग वगैरे काय माती डोंबले येत नाही स्केटिंगचं, चालता सुद्धा येत नाही, खेळणं तर लांब आहे, फक्त ते घालतात कपडे वगैरे आणि असा फोटो काढतात आणि असं दाखवतात की जणू नॅशनल चॅम्पियन आहे स्केटिंगमध्ये, आलं लक्षात? हां, काही पोरं असं ते त्याचे जे असतात ना ते धरायचं वगैरे टाकून आणि त्याला उभा बी राहता येईना तिथं फोटो काढता, मी तर लय असायचो त्याला, असं दाखवायचं जणू स्केटिंगमध्ये नॅशनल, हे जायला मिळतं तुम्हाला. सुहास चाललाय 8 मार्चला, है ना, हिमाचलला त्याचा टूर आहे, मला त्याचा मेसेज आलता, है ना, पूर्ण हिमाचल प्रदेशमध्ये बऱ्यापैकी कितीतरी दिवस आहे त्याचा, है ना, हे तुम्हाला पण चान्स मिळेल. मी गेलेलो, बरं वापस येतो, तिथं काय असं अचानक उंचावर जर तुम्ही गेलात, यू मस्ट हॅव एक्सपिरियन्स व्हॉट इज कॉल्ड अल्टिट्यूड सिकनेस, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याला एक नाव द्या माउंटन सिकनेस, त्याला एक दुसरं नाव आहे माउंटन सिकनेस, सिकनेस म्हणजे आजारी पडणे, उंच हवेच्या उंच ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही अचानक आजारी पडताय, काय होतं, समजा तुम्ही बसनं गेलाय, युजली काय होत नाही कारण की बस सेटल डाऊन होतात, त्याला म्हणायचं असतं ॲक्लमटायझेशन, ओके, ॲडॅप्टेशन इन अ न्यू इन्व्हायरमेंटल कंडिशन, जसं ॲक्लमटाइज बॉडी होऊन जाते ग्रॅज्युअली, यू गेट ॲक्लमटाइज अँड स्टॉप एक्सपिरियन्सिंग अल्टिट्यूड सिकनेस. हाऊ डीड यू हट हाऊ डीड युअर बॉडी सॉल्व दिस प्रॉब्लेम, तर काय होतं, आता हवेमध्येच ऑक्सिजन कमी, तर बॉडी कॉम्पेन्सेट लो ऑक्सिजन अवेलेबिलिटी बाय इन्क्रीजिंग, हे एक अल्टिट्यूड सिकनेसमध्ये बॉडीमध्ये 3 फिजिओलॉजिकल चेंजेस होतात. नंबर वन काय, इन्क्रीजिंग रेड ब्लड सेल प्रोडक्शन, म्हणजे इरिथ्रोपोयसिसचा रेट वाढतो. दुसरं हे अतिशय महत्त्वाचं आहे, डिक्रीजिंग बाइंडिंग एफिनिटी ऑफ हिमोग्लोबिन,
अँड बाय इन्क्रीजिंग ब्रिदिंग रेट, म्हणजे काय रेस्पिरेटरी रेट वाढायला लागलाय, हे पुन्हा आरबीसीचं प्रोडक्शन वाढायलंय, आणि बाइंडिंग ॲफिनिटी ऑफ हिमोग्लोबिन विथ ऑक्सिजन हे डिक्रीज व्हायला लागले. हे तर वाढायला पाहिजे का डिक्रीज व्हायला पाहिजे, कळायलं ना तुम्हाला हे काय आहे तर? म्हणजे पटकन हव्यातला ऑक्सिजन पकडायचा हिमोग्लोबिननं आणि त्याच्यासोबत न खेळत बसता पटकन तो टिश्यूला डिलिव्हर करायचा. तर बाइंडिंग ॲफिनिटी बिटवीन द हिमोग्लोबिन ऑक्सिजन डिक्रीज झाली तर ते ऑक्सिजन डिलिव्हर्ड ॲट अ फास्टर रेट टू द टिश्यू. हे येईल परीक्षेत, कोण इन्क्रीज होतं कोण डिक्रीज होतं, दोन गोष्टी डिक्रीज व्हायला आहेत, या दोन गोष्टी इन्क्रीज झालेल्या आहेत, इरेथ्रोपोयसिस आणि रेस्पिरेटरी रेट. डिक्रीज काय व्हायला लागले, बाइंडिंग ॲफिनिटी ऑफ हिमोग्लोबिन विथ ऑक्सिजन. किती बडी आहे रे, है ना? बर, आता आमचा एक मित्र आहे, सांगत नाही पण सांगू का स्टोरी. आम्ही एकदा गेलो होतो तिकडं, तर काय झालं तिथं माझा एक मित्र आहे अमोल म्हणून, अमोल तायडे, ठीक आहे. ते लेहला गेल्याच्या नंतर काय असतात पोट्टे जे आहेत ना, स्वस्तात मस्त कुठे ते बघतात कॉलेजमध्ये, ठीक आहे. तर ते रूम स्वस्त रूम साधण्या म्हणजे गेले लिहायला आणि स्वस्त रूम बघण्याच्या नादात काय झालं, नुसतं फिरले दिवसभर. ही तर स्वस्त, आणखी 100 कुठं स्वस्त मिळेल, पुन्हा स्वस्त, आणि मग एक्सरसाइज झालं, बसला त्याला अल्टिट्यूड सिकनेस आणि लगेच 2-4 दिवस डायरेक्ट ॲडमिटच. हे असं होतं, मेनी ट्राईब्स लिव्हिंग इन अ हाय अल्टिट्यूड ऑफ हिमालयाज, ओके, माहिती आहे आम्हाला. फाइंड आउट इफ दे हॅव नॉर्मली हाय रेड ब्लड सेल काउंट ऑर टोटल हिमोग्लोबिन दॅन द पीपल लिव्हिंग इन द प्लेन. आन्सर इज यस, त्यांच्यामध्ये आरबीसी काउंट हा जास्त असतो किंवा हिमोग्लोबिन सुद्धा त्यांचा 18 mg/dL आहे. तुमचं आमचं 12-13 mg असतं आहे त्याचं, सॉरी 12-13 ग्राम आहे, ठीक आहे. 12-16 ग्राम आहे पर 100 ml ब्लड. ह्या लोकांचं 18-20 ग्राम असतं पर 100 ml ऑफ ब्लड. नॉर्मली तुमच्या आमच्यामध्ये जो आर बी सीचा काउंट येतो किती, 5 million ते 5.5 million आहे पर mm³ ऑफ ब्लड, यांचा 6-7 million होईल. ह्याला म्हणायचं फिजिओलॉजिकल पॉलीसायथेमिया. ह्याला काय शब्द वापरलाय, फिजिओलॉजिकल पॉलीसायथेमिया. ए काय शब्द आहे, फिजिओलॉजिकल पॉलीसायथेमिया. नाव व्हॉट इज द नेम, पॉलीसायथेमिया म्हणजे काय रे, इन्क्रीज नंबर ऑफ आरबीसी, आणि ॲनिमिया म्हणजे काय, डिक्रीज नंबर ऑफ आरबीसी. त्यांच्यामध्ये फिजिओलॉजिकल पॉलीसायथेमिया, पॅथॉलॉजिकल नाही, कळायला लागलंय. इन मोस्ट ॲनिमल द मेटाबॉलिक रिॲक्शन हेन्स ऑल द फिजिओलॉजिकल फंक्शन प्रोसिड ऑप्टिमली इन अ नॅरो टेम्परेचर रेंज. आम्हाला माहिती आहे मोस्ट ऑफ द ॲनिमलमध्ये ज्या काय मेटाबॉलिक रिॲक्शन्स आहेत आणि जे काय फिजिओलॉजिकल फंक्शन होत राहतात ते प्रोसिड ऑप्टिमली, ऑप्टिमली म्हणजे विथ मॅक्सिमम इफिशियन्सी इन अ नॅरो टेम्परेचर रेंज. इन ह्युमन आपलं काय टेम्परेचर आहे, कोर बॉडी टेम्परेचर 37, बट देर आर मायक्रोब्स लाईक आर्किबॅक्टेरिया दॅट फ्लरिश इन हॉट स्प्रिंग अँड डीप सी हायड्रोथर्मल वेंट वेअर टेम्परेचर फार एक्सीड अप 100 degrees Celsius. हाऊ इज दिस पॉसिबल, बिकॉज दे हॅव थर्मोस्टेबल एन्झाईम इन देअर बॉडी. त्यामुळं ते एन्झाईम हाय टेम्परेचरला ब्रेकडाऊन होत नाहीत तरी ते काम करतात. आता मेनी फिश थ्राईव्ह इन